नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक एम आर जोशी एम एम एड सेट श्री शारदाभवन शिक्षण संस्थेचे अध्यापक महाविद्यालय नांदेड येथे सध्या असिस्टंट प्रोफेसर या पदावर कार्यरत आहे आज मी आपल्या पुढे गणित अध्यापन पद्धती सेमिस्टर दुसरे बी एड या विषयाची क्वेश्चन बँक या ठिकाणी सादर करीत आहे चला तर पाहूया बी एडच्या विद्यार्थ्यांसाठी विशेषतः सेकंड सेमच्या विद्यार्थ्यांसाठी मॅथमॅटिक्स टीचिंग मेथड गणित अध्यापन पद्धती या विषयाची क्वेश्चन बँक सुरुवातीला या क्वेश्चन बँकमध्ये त्या ठिकाणी टिपा लिहायचा प्रश्न विचारलेला असतो जो दहा मार्काचा असतो त्याच्यात चार, चार टिपा लिहायची असतात तर या क्वेश्चन बँकमध्ये काही टिपां दिलेल्या आहेत त्या टिपांचा सराव तुम्ही करणं अपेक्षित आहेत कोणकोणत्या टिपा आहेत ते पाहूया पहिली टीप आहे गणित शिक्षकाच्या क्षमता कॉम्पिटन्सीज ऑफ मॅथमॅटिक्स टीचर दुसरी वार्षिक नियोजनाची वैशिष्ट्ये कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ॲन्युअल प्लॅन तिसरी आहे गणितातील अध्यापन साधने टीचिंग टूल्स इन मॅथमॅटिक्स चौथी आहे प्रश्नतंत्र क्वेश्चनिंग टेक्निक पाचवी टीप आहे पाठ नियोजनातील पायऱ्या स्टेप्स इन लेसन प्लॅनिंग त्याच्यानंतर सहावा क्वेश्चन टिपांचा घटक नियोजनाची अंगे ॲस्पेक्ट्स ऑफ युनिट प्लॅनिंग सातवी आहे टीप गणित शिक्षक संघटना मॅथमॅटिक्स टीचर असोसिएशन आठवी टीप आहे संश्लेषण व विश्लेषण अध्यापन पद्धती सिंथेसिस अँड ॲनालिसिस टीचिंग मेथड त्याच्यानंतर उद्गामी व अवगामी अध्यापन पद्धती इंडक्टिव अँड डिडक्टिव्ह टीचिंग मेथड्स त्याच्यानंतर दहावं आहे नियोजनाची गरज आणि महत्त्व नीड ऑफ प्लॅनिंग ॲट्स इट्स इम्पॉर्टन्स त्याच्यानंतर अकरावी टीप आहे गणित शिक्षकाचा व्यावसायिक विकास प्रोफेशनल डेव्हलपमेंट ऑफ मॅथमॅटिक्स टीचर बारावी टेपे वार्षिक नियोजनाचे फायदे मेरिट्स ऑफ ॲन्युअल प्लॅनिंग तेरावी टिपे स्वयंशोधन पद्धत ह्युरिस्टिक मेथड चौदावी घटक नियोजनाचे फायदे मेरिट्स ऑफ युनिट प्लॅनिंग आणि पंधरावी टिपे उद्दिष्टे आणि उद्दिष्टांची स्पष्टीकरणे ऑब्जेक्टिव्ह अँड इट स्पेसिफिकेशन्स त्याच्यानंतर सोळावी टीप आहे पाठ नियोजन लेसन प्लॅनिंग सतरावी आहे घटक नियोजन युनिट प्लॅनिंग अठरावी टिपे गणित शिक्षकाचे शालेय अभ्यासक्रमातील स्थान प्लेस ऑफ मॅथमेटिक्स इन स्कूल करिक्युलम एकोणीसावी टीपे गणिताच्या विविध शाखा व्हेरियस ब्रँचेस ऑफ मॅथमॅटिक्स विसावी टीपे स्पष्टीकरण तंत्र एक्सप्लेनेशन टेक्निक एकविसावी टीपे गणित व विज्ञानातील समवाय बावीसावी टीपे दहा गाभा घटक टेन कोर एलिमेंट्स बावीसावी टीपाशी आहे दहा गाभा घटक टेन कोर एलिमेंट्स ही महत्त्वाची टीपे गणित व भूगोलातील समवाय कोरिलेशन बिटवीन मॅथमॅटिक्स अँड जॉग्रफी त्याच्यानंतर गणित विषयातील मूल्ये व्हॅल्यूज इन मॅथमॅटिक्स हीसुद्धा महत्त्वाची आहे विद्यार्थ्यांकडून शिक्षकाचे मूल्यमापन टीचर इव्हॅल्युएशन बाय स्टुडंट्स व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट अधिकाऱ्यांकडून शिक्षकाचे मूल्यमापन टीचर इव्हॅल्युएशन बाय अथॉरिटीज इम्पॉर्टंट व्याख्यान पद्धतीचे गुणदोष हा सुद्धा प्रश्न विचारला जातो मेरिट्स अँड डिमेरिट्स ऑफ लेक्चर मेथड तेविसावी अठ्ठावीसावी टिपे सहकाऱ्यांकडून शिक्षकांचे मूल्यमापन टीचर इव्हॅल्युएशन बाय पियर्स एकोणतीसावी व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट वार्षिक नियोजन ॲन्युअल प्लॅन तिसावी टिपे आलेखांचा गणितातील उपयोग यूज ऑफ ग्राफिक यूज ऑफ ग्राफ्स इन मॅथेमॅटिक्स हा इम्पॉर्टंट आहे उदाहरणे व वा दाखल्यांचा वापर तंत्र इलस्ट्रेशन टेक्निक आणि शेवटची टीपे स्पष्टीकरण तंत्र एक्सप्लेनेशन टेक्निक इम्पॉर्टंट आहे आता याच्यामध्ये गणित शिक्षकाच्या क्षमता विचारल्या जाऊ शकतात मेजर क्वेश्चन किंवा टिपाल याचा प्रश्न याच्यावर विचारला जाऊ शकतो त्याच्यानंतर पायऱ्या पायऱ्यासुद्धा इम्पॉर्टंट आहे घटक नियोजनाची अंगे किंवा घटक नियोजन आराखडा पायऱ्या हा सुद्धा महत्त्वाचा आहे आपलं नियोजनातल्या पायऱ्या हा महत्त्वाचा आहे घटक नियोजनाची अंगे ॲस्पेक्ट्स ऑफ युनिट प्लॅनिंग हे दोन्ही प्रश्न पाचवा आणि सव्वा महत्त्वाचे आहेत त्याच्यानंतर गणित शिक्षकाचा व्यावसायिक विकास याच्यावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो प्रोफेशनल डेव्हलपमेंट ऑफ मॅथॅमॅटिक्स टेचर त्याच्यानंतर स्वयंशोधन पद्धती ह्युरिस्टिक मेथड हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे तर अशा पद्धतीने इम्पॉर्टंट क्वेश्चन्स याच्यामध्ये काही आहेत त्याच्यामुळे विशेषतः गणित आणि विज्ञानातील समवाय हा वारंवार विचारला जाणारा प्रश्न आहे कोरिलेशन बिटवीन मॅथमॅटिक्स अँड सायन्स त्याच्यानंतर दहा गाभाभूत घटक किंवा टेन कोर एलिमेंट्स हा प्रश्न विचारला जाऊ शकतो तर अशा प्रकारे आपण शॉर्ट टिपा या ठिकाणी पाहिलेले आहेत आता लॉग क्वेश्चनकडे वळूया जे दहा मार्कासाठीचे लाँग क्वेश्चन्स असतात ते याच्यामध्ये कोणते कोणते पहा पहिला आहे गणित विषयाचे महत्त्व सांगून गणित विषयाचे शालेय अभ्यासक्रमातील स्थान स्पष्ट करा एक्सप्लेन द इम्पॉर्टन्स ऑफ मॅथॅमॅटिक्स अँड प्लेस ऑफ मॅथमॅटिक्स इन स्कूल करिक्युलम सेकंड आहे गणित विषयातील दहा गाभाभूत घटक कोणते गणिताचे अध्यापन करताना या दहा गाभाभूत घटकांचे अध्यापन कसे कराल चर्चा करा व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे व्हॉट आर द टेन कोर एलिमेंट्स इन मॅथमॅटिक्स करिक्युलम हाऊ टू यूज दिस एलिमेंट्स इन टीचिंग ऑफ मॅथमॅटिक्स डिस्कस इट त्याच्यानंतर हाही प्रश्न मागच्या प्रश्नपत्रिकेला प्रश्न, आला होता दोन तीन वर्षाखाली वर्तुळाशी संबंधित प्रमेय शिकवितांना संश्लेषण व विश्लेषण पद्धतींचा वापर कसा कराल चर्चा करा हाऊ यू विल बी यूज एनालिसिस अँड सिंथेसिस मेथड फॉर टीचिंग थेरम्स रिलेटेड टू सर्कल त्याच्यानंतर हा सुद्धा इम्पॉर्टंट आहे नियोजनाची संकल्पना गरज आणि महत्त्व स्पष्ट करा एक्सप्लेन द कन्सेप्ट नीड अँड इम्पॉर्टन्स ऑफ प्लॅनिंग त्याच्यानंतर पाचवा प्रश्न असा आहे त्रिकोणांचे प्रकार शिकविण्यासाठी कोणत्या अध्यापन साधनांचा उपयोग करता येईल चर्चा करा वीच टीचिंग एड्स वुड टू यूज टू टीच टाईप्स ऑफ ट्रँगल्स सहावा प्रश्न आहे गणित अध्यापनाच्या प्रश्नोत्तर व स्पष्टीकरण ह्या तंत्राचे महत्त्व सुधारण स्पष्ट करा एक्सप्लेन विथ एक्झाम्पल्स द इम्पॉर्टन्स ऑफ एक्सप्लेनेशन अँड क्वेश्चन अँसर टेक्निक्स ऑफ मॅथमॅटिक्स टीचिंग त्याच्यानंतर सातवा हाही प्रश्न वारंवार विचारण्यात आलेला आहे गणित विषयाच्या अध्यापनाची सर्वसामान्य उद्दिष्टे स्पष्ट करा एक्सप्लेन द जनरल ऑब्जेक्टिव्ह ऑफ मॅथमॅटिक्स टीचिंग त्याच्यानंतर हा उप उपयोजनात्मक प्रश्न आठवा पहा आणि इम्पॉर्टंट आहे फळा हा गणित शिक्षकाचा मित्र आहे या विधानाची चर्चा करा ब्लॅकबोर्ड इज द फ्रेंड ऑफ मॅथमॅटिक्स टीचर डिस्कस दिस स्टेटमेंट त्याच्यानंतर हा व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट गणिताचे माध्यमिक व उच्च माध्यमिक शालेय अभ्यासक्रमातील स्थान स्पष्ट करा एक्सप्लेन द प्लेस ऑफ मॅथमॅटिक्स इन सेकंडरी अँड हायर सेकंडरी स्कूल करिक्युलम त्याच्यानंतर मूल्य म्हणजे काय गणितातील विविध मूल्यांची चर्चा करा व्हॉट इज मेन बाय व्हॅल्यू डिस्कस द व्हेरियस व्हॅल्यूज इन मॅथमॅटिक्स अकरावा प्रश्न इम्पॉर्टंट आहे घटक नियोजनाचा अर्थ सांगून त्याची गुणवैशिष्ट्ये स्पष्ट करा स्टेट द मिनिंग ऑफ युनिट प्लॅनिंग अँड एक्सप्लेन अँड एक्सप्लेन द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इट पुन्हा एकदा वाचतो घटक नियोजनाचा अर्थ सांगून त्याची गुणवैशिष्ट्ये स्पष्ट करा स्टेट द मिनिंग ऑफ युनिट प्लॅनिंग अँड एक्सप्लेन द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इट त्याच्यानंतर समवायाचा प्रश्न वारंवार विचारण्यात आलेला आहे समवाय म्हणजे काय गणित व इतर शालेय विषयांमधील समवय स्पष्ट करा व्हॉट इज मेंड बाय कोरिलेशन एक्सप्लेन द कोरिलेशन ऑफ मॅथमॅटिक्स विथ अदर स्कूल सब्जेक्ट्स त्याच्यानंतर मागच्या वर्षी हा विचारलेला प्रश्न आहे गणिताच्या विविध शाखा कोणत्या गणिताचा शाखांतर्गत समवाय स्पष्ट करा वीच आर द ब्रँचेस ऑफ मॅथमॅटिक्स एक्सप्लेन द कोरिलेशन ऑफ व्हेरियस ब्रँचेस ऑफ द मॅथमॅटिक्स चौदावा प्रश्न गणित अध्यापनाची सर्वसामान्य उद्दिष्टी कोणती चर्चा करा व्हॉट आर द जनरल ऑप्टिक ऑब्जेक्टिव्ह ऑफ मॅथमेटिक्स टिचिंग डिस्कस इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे त्याच्यानंतर पंधरावा प्रश्न वार्षिक नियोजनाची वैशिष्ट्ये आणि फायदे यांची चर्चा करा डिस्कस द कॅरेक्टरिस्टिक्स अँड मेरिट्स ऑफ एअर प्लॅन हाही महत्त्वाचा प्रश्न आहे सोळावा सुद्धा व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट गणित अध्यापनाची स्वयंशोधन पद्धती गुण व दोषांसह स्पष्ट करा एक्सप्लेन ह्युरिस्टिक मेथड ह्युरिस्टिक मेथड ऑफ मॅथमॅटिक्स टीचिंग विथ इट्स मेरिट्स अँड डिमेरिट्स त्याच्यानंतर सतरावा प्रश्न गणित शिक्षकाची बांधिलकी आणि कार्यप्रदर्शनाची क्षेत्रे स्पष्ट करा एक्सप्लेन द कमिटमेंट अँड परफॉर्मन्स एरियाज ऑफ मॅथमेटिक्स टीचर त्याचा अठरावा प्रश्न इम्पॉर्टंट आहे गणित अध्यापनाच्या व्याख्यान पद्धतीतील पायऱ्या सुधारण स्पष्ट करा एक्सप्लेन द स्टेप्स ऑफ लेक्चर मेथड ऑफ मॅथमॅटिक्स टीचिंग एकोणीसावा प्रश्न गणित शिक्षकाच्या विविध क्षमता स्पष्ट करा एक्सप्लेन द व्हेरियस कॉम्पिटन्सीज ऑफ मॅथमॅटिक्स टीचर गणित शिक्षकाच्या विविध क्षमता स्पष्ट करा एक्सप्लेन द व्हेरियस कॉम्पिटन्सीज ऑफ मॅथमॅटिक्स टीचर त्याच्यानंतर विसावा प्रश्न गणिताच्या विविध शाखांची सविस्तरपणे चर्चा करा डिस्कस द व्हेरियस ब्रँचेस ऑफ मॅथमॅटिक्स इन डिटेल एकविसावा प्रश्न गणित शिक्षकांच्या व्यावसायिक विकासाचे वे विविध मार्ग स्पष्ट करा एक्सप्लेन व्हेरियस वेज ऑफ प्रोफेशनल डेव्हलपमेंट ऑफ मॅथमॅटिक्स टीचर्स हाय व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे त्याच्यानंतर बावीसावा प्रश्न गणित शिक्षकाच्या व्यावसायिक विकासातील शिक्षक संघटनेची भूमिका स्पष्ट करा एक्सप्लेन द रोल ऑफ टीचर असोसिएशन इन प्रोफेशनल डेव्हलपमेंट ऑफ मॅथमॅटिक्स टीचर त्याच्यानंतर तेवीसावा प्रश्न गणित विषयाचे अध्यापन परिणामकारक होण्यासाठी तुम्ही कोणत्या शैक्षणिक साधनांचा उपयोग कराल व्हॉट काइंड ऑफ टीचिंग ॲड्स विल यू प्रेफर टू यूज इफेक्टिव टीचिंग ऑफ मॅथमॅटिक्स हाही महत्त्वाचा प्रश्न आहे त्याच्यानंतर गणित शिक्षकाची वैशिष्ट्ये स्पष्ट करा एक्सप्लेन द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ मॅथमॅटिक्स टीचर इम्पॉर्टंट आहे पंधरावा आपला पंचवीसावा प्रश्न दिग्दर्शन म्हणजे काय गणितातील कोणते घटक दिग्दर्शन पद्धतीने किंवा तंत्राने शिकवता येतील थोडक्यात स्पष्ट करा वॉट इज मेन बाय डेमॉन्स्ट्रेशन विच युनिट्स विल बी टॉट बाय यूजिंग डेमॉन्स्ट्रेशन टेक्निक एक्सप्लेन ब्रीफली तर अशा प्रकारचे हे पंचवीस प्रश्न त्या ठिकाणी तुम्हाला लिहून आणायचे त्यांची तयारी करायची तुमच्या प्राध्यापकांचं मार्गदर्शन करायचं घ्यायचं बेस्ट ऑफ लक थँक्यू धन्यवाद सबस्क्राइब करा शेअर करा